रामराम मंडळी, आजच्या या आपल्या 9व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज गुरुजी जरा आधीच येऊन बसलेत, मला थोडा उशीर झाला. आता उशिराचं कारण मी सांगतो तसं, तुम्हाला नाही, गुरुजीला सांगावं लागेल. आपल्यात आपल्याला काय झालं गुरुजी? राम राम. राम राम, नमस्कार. थोडा उशीर झाला. कुठे अडकलं होतं? काय झालं, आपला संतू भेटला होता. संतोष, आम्ही त्याला गावाकडे संतू म्हणतो. हा, म्हणलं कसं काय चाललं काय नाही. पण तू इथं राहायला आला का रे? हो, मग काय, त्याने विकली जमीन बिमीन. तुम्हाला माहित नाही पैशाला किती वाटा असतात. सगळ्या पाहुण्या रावळ्याला माहित झालं, सगळ्यांनी त्याच्याकडून उसने पासने घेऊन गेले. कोणाचं जे काही देणं होतं, पैसा आल्यावर थोडासा खर्च केला. मस्त मोबाईल बिबाईल भारी होता त्याच्याकडं. बरं, हा मग काय, आले तसे गेले. ह्याचा वापरत नाही ना. भेटला म्हणलं कसं काय चाललं काय नाही. बरं बरं आहे म्हणला, पण बोलण्यामधून खापर फुडीत होता दुसऱ्यावर. म्हणला खरं तर वाटलं होतं की सरकारची काही कर्जमाफी भेटन, काही सबसिडी भेटन, अनुदान भेटन, त्या हिशोबानं सगळं केलं होतं म्हणला. पण ते काय सगळं काहीच नाही झालं, तर मग राणी खावं लागलं. आलंय बेकार ह्या अवस्था. काय माहितीये का, म्हणजे आपला संतोष आहे ना, त्याच्या विचारांची एक पद्धतच अशी आहे बघ, की परिस्थिती बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही. हा, म्हणजे परिस्थिती बदलली तर मी बदलन, तर मी बदलेन, मी बदलून परिस्थिती बदलन असं नाही. असं नाहीये. हाच तर नेमका संतोष आणि सूरज या दोघांच्या मधला फरक आहे. हो हो हो. म्हणून हा काय म्हणतो की असेल माझा हरित देईल खाटल्यावरही. हो हो. आणि तो म्हणतो, म्हणजे आपला सूरज म्हणतो की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. बरोबर. हो हो. दोघांच्या फरक आहे. हो हो हो. आता हा जो फरक आहे मनोवस्थेमधला, तो खूप महत्वाचा आहे. हो. आणि तोच आपण जरा लक्षात राहण्यासाठी सोप्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करू. हो सर, कसं आहे, तुम्ही सांगितल्यावर ना मी थोडा विचार करू लागला की विचारांना ना अशी एक शक्ती निर्माण होती बरं का, म्हणजे असं बळ पण मिळतं. म्हणजे मनामध्ये जर समजा तीव्र इच्छा असन, शक्ती असन, तर ते बळ निर्माण होतं काम करण्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही ते मनाचं पुन्हा मधातच काहीतरी पुन्हा गणिताचं पण बोलले. आता असं वाटलं होतं आता पुस्तक की ह्या गणितानं आमच्या पिच्छा सोडला असन. पण मनाचं गणित आहे ना, सोपं आहे ते, काही खूप कठीण नाहीये. पण ते कसं आहे, गणित म्हणतं की धसकन होतं ना. हा, ते गणित म्हटलं तर धसकन होतं का, कारण गणित म्हटल्यावरती ना आपल्या मनामधला जो सेल्फ टॉक असतो ना तो बदलतो. हो. गणित म्हणजे कठीण. हो. हे काय झालं, मनाचं समीकरण. पण एखादा गणितज्ञ असेल हा, तर तो काय म्हणेल, तो म्हणेल अरे वा, गणित म्हणजे किती सुंदर. म्हणजे गणित विषय एकच, त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे. हो हो. तेच तर आपल्याला शिकायचंय. बरोबर. की घटना एक असते, विषय एक असतो, पण त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे कसे असतात आणि त्याप्रमाणे परिणाम कसे बदलतात. बघा, आपण असं म्हणूया की इंग्रजीमध्ये ना ए, या इंग्रजीमधल्या एला म्हणतात ॲक्टिव्हेटिंग इव्हेंट. आपण नीट समजून घेऊ, इव्हेंट म्हणजे घटना. आता ऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय, तर ऍक्टिव्हेटिंग ह्याची याचा अर्थ असा, भावनिक दृष्टीनं जी आपल्याला ऍक्टिव्हेट करते, उत्तेजित करते अशी घटना. घटना खूप घडत असतात, पण आपल्याला खास करून कोणत्या घटनेच्या बद्दल जाणून घ्यायचंय, की जी भावनिक पद्धतीने आपल्याला उत्तेजित करते अशी घटना. तर आपलं मन हे ऑटोमॅटिक विचार काय करतं माहितीये, ऑटोमॅटिक विचार. हा, म्हणजे येणारे ठरवून नाही, हा येणारे विचार, येणारे विचार आणि केलेले विचार. आपण केलं होतं बघ ते वर्गीकरण, क्लासिफिकेशन. तर येणारे विचार म्हणजे ऑटोमॅटिक विचार. तर ते कसे चालतात, तर ते असे चालतात संतोष सारखे, की घटना घडते म्हणून परिणाम होतात. आता परिणाम ह्याला इंग्रजीतला शब्द आहे कॉन्सिक्वेन्स, म्हणून त्याला म्हणायचं सी. आता आपला संतोष काय म्हणतोय, जोपर्यंत घटना बदलत नाही
कर्जमाफी मिळत नाही, अनुदान मिळत नाही, सबसिडी मिळत नाही, तोपर्यंत माझ्यामध्ये काही बदल मी सुधरत नाही, सुधरत नाही. बरोबर. म्हणजे परिस्थितीमध्ये होणारा बदल, होऊ शकणारा बदल, होऊ घातलेला बदल, ही संतोषने स्वतःच्या बदलासाठीची पूर्व अट केली, कंडिशन केली. हो, ते जर झालं तरच हे होणार, तरच हे नाही तर नाही होणार, नाही होणार. म्हणजेच ह्याला आपण म्हणूया एसी ट्रॅक आपल्या मनातला. आता हा जो एसी ट्रॅक आहे आपल्या मनातला, हा हार्डवेअर मध्ये बरोबर, हा ऑटोमॅटिक येतोय, आणि हा ट्रॅक म्हणजेच रिॲक्शन आपण ज्याला म्हणालो होतो ती. हो. आणि हे परिणाम तीन प्रकारचे बरं का रे? एक आहे भावनिक परिणाम, दुसरा आहे वर्तनातला परिणाम, आणि तिसरा आहे शरीरावरती होणारा परिणाम. हे तीन बरेचसे परिणाम शरीरावर, म्हणजे फिजिकल अशा अर्थ, फिजिकल अशा अर्थानं म्हणजे बघ की संतोष हा आता आपल्याला पूर्वीसारखा उत्साही दिसत नाही, नाही राय गेलेली, राय गेलेली आहे, चिंता आहे, चिंता आहे, ह्याच कुठेतरी परिणाम ब्लड प्रेशर म्हण, साखरेची बिमारी म्हण, ह्या सगळ्यावरती होतच असतो. ऍसिडिटी म्हण, डोकेदुखी म्हण, हा सगळा शारीरिक परिणाम झाला. वर्तनाला आता काही पायाच राहिला नाही, ह्या वर्तनावरचा परिणाम झाला. आणि भावना तर निराशा अजून तशीच. हो, तशी तशी. म्हणजे हा जो एसी ट्रॅक झाला हा ऑटोमॅटिक, म्हणजे येणारे विचार जेव्हा असतात तेव्हा हा ट्रॅक आपल्या सगळ्यांच्या मनात येतो. पण आपल्याला चॉईस काय आहे? जर आपलं स्वगताबद्दलच भान, त्या स्वगताबद्दलची जाण जर आपण चांगली ठेवली, ज्याच्यासाठी आपण सगळ्या टिप्स आपल्या मित्रांना सांगितले, तसं जर झालं तर ह्या स्वगतामधून जी निर्माण होणारी सूत्र आहेत, हा त्या सूत्रांना इंग्रजीत म्हणतात बिलीफ्स. बिलीफ्स, हा म्हणून त्याला म्हणतात बी. अच्छा, म्हणजे ए बी सी. आता सूरजचा आपण विचार करू. आपल्या गेल्या एपिसोडमध्ये सूरज पण होता. तर सूरजनं काय केलं? तर सूरजनं स्वतःचे विचार काय आहेत त्यांचं निरीक्षण आणि परीक्षण केलं. त्याच्यामधनं त्याने विचारांच्या मधली सूत्र कोणती ती शोधली. बघा, माझ्या प्रयोगामध्ये मला जर यश मिळालं तर मला त्याचं समाधान नक्की आहे. पण मी स्वतःवरती कायमचा यशस्वी असा काही शिक्का लावून घेणार नाही. बरोबर. त्याचप्रमाणे एखाद्या प्रयोगामध्ये मला अपयश आलं तर मी स्वतःवरती कायमचा अयशस्वी शेतकरी असं सुद्धा लेबल लावून घेणार नाही. सर, गावाकडे असतात ना काही काही लोक, काय म्हणते, त्याच्या हाताला दसच नाही, त्याच्या हाताला नाही, अर्थ त्याचा त्यानं हात्यो हात घालीन तिथं सोनं काढतो, समजा लात मारीन तिथं पाणी काढतो, असं म्हणणारे असते. आता दोन्ही असतात, लात मारीन तिथे पाणी आणि लात मारीन तिथे फक्त माती, माती हो पाय मोडून गेले. आता हे जे लोक बोलतात याला आपण काय म्हणालो होतो? ऍक्विझिशन, कमाई, मिळकत. मिळकत ही ऍक्विझिशन घ्यायचं कसं हे समोरच्या माणसावरती आहे का नाही? हो, ते पुन्हा आपल्या मनावरच आहे की नाही? हो, आपल्या मनावरच आहे की आपल्याला जग काय म्हणतं त्यावरून आपली परीक्षा न करणं, न करणं. बरोबर. म्हणजे जगाने आपलं भा वा 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 फार म्हटलं तरी सुद्धा फुशारकी नाही करायची, जाण्याची गरज नाही फुशारकीत, म्हणजे ढिगल्यावर चढायची गरज नाही, काही गरज नाही. आणि समजा जगाने आपल्यावरती खूप वाईट टीका केली किंवा असंच आहे असंच आहे म्हटलं, जोपर्यंत ते आपण स्वतःला लावून घेत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजेच काय की आपलं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये हे एक सूत्र सूरजच्या मध्ये महत्वाचं हे सूत्र होतं. बरोबर. दुसरी गोष्ट सूरजच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्या विचारांच्या मध्ये, त्याच्या स्वतःला अपयशीही समजत नाही आणि हमखास यशस्वी असंही समजत नाही. करेक्ट.
अगदी बरोबर. आणि म्हणून तो स्वतःला मात्र करता समजतो. हो हो बरोबर. हा करत राहणे यश अपयश ते ती परिस्थिती आणि ते काही अघटित काही जर अचानक घटना घडल्या तर अपयश येऊ शकतं, काही सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर यशही येऊ शकतं. हा म्हणून हा जो करता आहे तो महत्वाचा आहे, कारण तो स्वतःच्या विचारांची भावनांची आणि वर्तनाची जबाबदारी घेतो. बरोबर. विचारांचं भावनांचं आणि परिणामांचं बिल तो कुणावरती सुद्धा फाडत नाही, म्हणजे त्या कर्जमाफीवर आणि त्या अनुदानावर नशिबावरती नाही. नशिबावर किंवा बऱ्याच वेळेला ना खूप मी वेळेला बघतो की माझ्या वडिलांनी मला संधी दिली नाही म्हणून माझं भविष्य चांगलं झालं नाही, किंवा नाही हे अमुक झालं म्हणून, म्हणजे व्यक्तीवरती सुद्धा कधी कधी बिल फाडतात लोक आणि कधी कधी स्वतःवरती बिल फाडतात की अरे माझ्यात नाहीच रे ती. हा म्हणजे तो बघ कसा, तो किती स्मार्ट आहे, मी किती बावळट आहे. हा म्हणजे स्वतःला तरी बोल लावतात, दुसऱ्या व्यक्तीवरती तरी दोष घालतात किंवा नशिबाला दोष देतात. म्हणजेच आपल्या काय लक्षात येतं की जसा बिलीफ जसं विचारांचं सूत्र तसे परिणाम, ह्याला आपण म्हणूया ए बी सी ट्रॅक. हा आता हा ए बी सी ट्रॅक म्हणजे आपण केलेले विचार. ए बी सी वरती आपण जेव्हा असतो तेव्हा आपण सॉफ्टवेअर वापरतो. ए सी हार्डवेअर आहे. आपण जे घालतोय ना आत्ता डोक्यामध्ये ती सॉफ्टवेअर आहे. नवीन सॉफ्टवेअर बसवते आपण, नवीन भाषा शिकवतो. एकदा बसलं तर बसलं तर झालं. आणि म्हणून हे सॉफ्टवेअर कसलं आहे तर हे सॉफ्टवेअर आहे रिस्पॉन्सच, हार्डवेअर आहे रिएक्शनच, सॉफ्टवेअर आहे रिस्पॉन्सच. आणि आपल्या मनामध्ये पटकन रिएक्शन येईल सुद्धा, पण तिची पण आपल्याला जाण असली ना तर आपण रिस्पॉन्सवर जाऊ शकतो. म्हणजे ना आपण गेल्या वेळी सुद्धा म्हणालो गेल्या एपिसोडमध्ये की सूरज आणि संतोष एकच आहे. एकच आहे. हो म्हणजे सूरजच्या मनामध्ये सुद्धा निराशावादी विचार येत नसतील असं नाही. हो येत. हो येतच. पण त्या विचारांची आणि तशा भावनांची इंटेन्सिटी, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, नंतर ड्युरेशन म्हणजे कालावधी, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे पुनरावृत्ती किंवा वारंवारिता. बघा तीन शब्द फार महत्वाचे. सूरजच्या मनामध्ये नकारात्मक विचार भावनांची तीव्रता, कालावधी आणि पुनरावृत्ती कमी होत होती. हा हा हो हो हो. म्हणून त्याच्या वर्तनावर त्याचा परिणाम नाही झाला. हो हो हो. म्हणजे पहिल्या दिवशी जी तीव्रता असेल ती दुसऱ्या दिवशी किंवा दुसरं पीक घेतल्यानंतर थोडी कमी झाली. हो. हळूहळू कमी, मग तिचा कालावधी पण कमी 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 होत गेला आणि ती 2 वर्षामध्ये ती समूळ नष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही. पण ती समूळ नष्ट झाली असेल असं पण नाही. पण नक्की काय ना, कारण अजून सुद्धा ना कधी कधी सूरजच्याही मनामध्ये 2 वर्ष चांगली गेली पण निष्क्रिय तरी झाली. समजा ती निष्क्रिय तरी झाली, चिंतेला निष्क्रिय करणं हे महत्वाचं आहे. निष्क्रिय चिंता मनामध्ये डोकावून गेली तरी चालेल. निष्क्रिय निराशा मनामध्ये थोडीशी राहून गेली तरी चालेल. कारण आपण काही परफेक्ट नाही, आपण काही मशीन नाही, आपण मशीन नाही. पण संतोषच्या बाबतीत बघितलंस ना तर तो एसी ट्रॅक वरती असल्यामुळे तीव्र नकारात्मक अशा विचार भावनांची तीव्रता, कालावधी आणि पुनरावृत्ती ही संतोष मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसते, वाढत गेली. आणि कालावधी वाढला, पुनरावृत्ती सतत सतत. आणि गंमत बघ, खेड्यामधल्या परिस्थितीमधून संतोष शहरामधल्या परिस्थितीत आला खरा, पण परिस्थिती बदलल्यामुळे त्याच्या विचारात कुठे फरक पडला? काहीच नाही, काहीच फरक नाही पडला. म्हणजे हे आपण सतत बघत असतो की परिस्थिती आणि आपला दृष्टिकोन, आपले विचार यांचं नातं नेमकं काय आहे. तुला एक गंमत सांगतो.
आपल्या लातूर भागामध्ये खिल्लारीला भूकंप झाला होता काही वर्षांपूर्वी. तर माझे काही सहकारी सायकियाट्रिस्ट, मनोविकार तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट, ही सगळी मंडळी तिथे गेली मानसिक दृष्टीनं मदत करण्यास, म्हणजे मनाच्या मलमपट्टीसाठी. मनाच्या मलमपट्टीसाठी मोठा धक्का तो. हो, त्यातले एक ज्येष्ठ सहकारी माझे मला सांगत होते अनुभव त्या काळातले. तर ते काय म्हणाले की आम्ही जेव्हा तिकडे पोचलो तर सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. काही लोक असे होते जे दुःखाने अगदी मोडून गेले होते, काही जण धसाधसा रडत होते, किंवा काही जणांच्या डोळ्यामधलं पाणीच आटून गेलं होतं. काही लोक मात्र जड मनाने का होईना पण परिस्थितीचा अंदाज घेत कुठून मदत मिळेल, माझं काय वाचलंय तगलंय, काय घेऊन मला पुन्हा सुरुवात करता येईल ह्याचा विचार करायला लागले होते. म्हणजे काही जण जे होते ते एसी ट्रॅकवरती होते, आणि काही जण जे होते ते दुःखात होते पण एबीसी ट्रॅकवर होते. बरोबर. पुढचं निरीक्षण हे तुला आणि मला फार शिकवणार आहे. तर माझे ज्येष्ठ सहकारी म्हणाले मला की माणूस हा एसी ट्रॅकवरती राहणार का एबीसी ट्रॅकवरती राहणार ह्याचा त्याच्या प्रत्यक्ष नुकसानीशी संबंधच नव्हता. म्हणजे बघा काय, म्हणजे एखाद्याचं प्रचंड नुकसान जरी झालं तरी तो एबीसी ट्रॅकवर, आणि एखाद्याचं म्हणलं तर किरकोळ जरी झालं तरी तो एसी ट्रॅक, एसी ट्रॅकवर. अच्छा, हे कसं सर? बघ ना, बिलीफ्स, विचार, दृष्टिकोन, त्याच्या मधला एक कप्पाच गायब झालेला असल्यामुळे. करेक्ट. बी ट्रॅक गायब. बी ट्रॅक गायब म्हणजे बी ट्रॅक खरा गायब नसतो झालेला, पण त्याचा वापरच नाही करायचा. त्याचा वापर नाही, त्याचं जाण नाही, त्याचा भान नाही, त्याच्यामुळे ते एसी ट्रॅकवरती गेले. म्हणजे आपल्याला काय दिसतं की आपण परिस्थिती कमी लेखत नाही आहोत, बरं का? नाही, पण परिस्थिती कडे कसं पाहायचं हे स्वातंत्र्य सतत माणसाकडे असत. माणसाला ते वापरायला लागत. समज का स्वातंत्र्य काय म्हणतात? हा, म्हणजे मी कसं बघणार ह्याचं स्वातंत्र्य. अच्छा, स्वातंत्र्य हा शब्द आला म्हणून मला आठवलं व्हिक्टर फ्रँकेल नावाचे एक डॉक्टर होते. ते स्वतः सायकियाट्रिस्ट होते. बर. आणि ते व्हिएन, कुठल्या देशातले? व्हिएन्ना या ऑस्ट्रियामध्ये, देशामध्ये व्हिएन्ना या शहरामध्ये ते राहत होते. आणि दुसरं महायुद्ध आलं आणि हे डॉक्टर होते ते जन्मानं ज्यू होते. बर. ज्यूवंशी. हा, ज्यूवंशीय होते. आणि मग हिटलरने ऑस्ट्रिया ताब्यात घेतला आणि सगळ्या ज्यू लोकांची त्यांनी रवानगी यातना छावण्या किंवा छळ छावण्या, हा, गॅस चेंबर्स, त्या सगळ्यामध्ये त्यांनी केली. ह्या माणसाचं सगळं सगळं धुळीस मिळालं. त्याची पत्नी होती जी कधी त्यांना पुढं भेटलीच नाही. आई आई वडील, म्हणजे वडील त्यांच्या बरोबर त्या कॅम्पमध्ये होते, ते तिकडेच गेले वगैरे वगैरे. अत्यंत वाईट परिस्थितीतून ह्या माणसाला जावं लागलं. ते जात असताना ह्या माणसाकडे एकच गोष्ट होती, खुबी होती, आणि ती म्हणजे विचारांची जाण, हा सेल्फ टॉकचा अवेअरनेस. आणि त्या बळावरती अनेक यातनांना हा माणूस तोंड देत होता. म्हणजे त्यांनी असं लिहून ठेवलंय त्यांच्या आठवणींमध्ये की आमची चैनीची कल्पना काय होती. अच्छा, तशा परिस्थितीत चैन कशाला म्हणायचं? बरोबर. तर सूप असं असायचं आणि ते सूप द्यायचे, सूप आणि पाव खायला द्यायचे. तर म्हणजे ते सूपाचं जे ओगराळ असतं की नाही, ते जर त्या भांड्याच्या तळाशी गेलं तर काही बटाटे, काही भाज्या ह्या त्या द्रवाबरोबर येतील. वरवरूनच ते ओगराळ गेलं तर ते नाही मिळणार. चैन काय, तर खालून ओगराळ आलं ना तर दोन चार तुकडे मिळतील, बरं का? म्हणजे अशी अशा तऱ्हेचं जीवन होतं. ह्या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना ह्या डॉक्टरांनी जीवाची शर्थ लावून त्यांच्या रिसर्चची, म्हणजे संशोधनाची महत्त्वाची कागदपत्र ही स्वतःच्या वेशामध्येच अशी शिवून ठेवली होती. तेवढंच ह्यांच्याकडे राहिलं होतं. तर ते सुद्धा एकदा त्या रक्षकांना मिळालं आणि मग त्यांनी ते सगळे कपडे काढले आणि त्यांच्यासमोरच जाळून टाकले. तर तो जो काही क्षण होता
तो या विक्टर फ्रँकलसाठी सर्वच गमावलेला क्षण होता, हा, पण तोच क्षण त्या माणसासाठी साक्षात्काराचा क्षण होता. हा, का? कारण सेल्फ टॉक अवेअरनेस तिकडे पण होता. आणि त्यांनी त्यावेळी विचार असा केला की दे कॅन स्ट्रिप मी ऑफ एनिथिंग अँड एव्हरीथिंग, दे कॅन टेक माय लाईफ. ते सगळं ओरबाडून घेतलंच आहे त्यांनी आणि ते माझं जीवन सुद्धा ओरबाडून घेतील, बरोबर आहे. दे कॅनॉट टेक अवे फ्रॉम मी, ते माझ्याकडून कोणती गोष्ट हिसकावून ओरबाडून घेऊ शकत नाहीत. माय फ्रीडम टू लुक ॲट थिंग्स द वे आय वॉन्ट, फार मोठे शब्द आहेत फ्रीडम, स्वातंत्र्य. टू लुक ॲट थिंग्स द वे आय वॉन्ट, मी ह्या वास्तवाकडे कसा पाहणार, दृष्टिकोन निवडण्याचं माझं स्वातंत्र्य. हो, जगातली कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही मी जोपर्यंत आहे तोवर. आणि ह्या एका बळावरती त्या माणसालाही सहन सिद्धीचा शोध लागला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ते वाचले त्या छळ यातने मधून आणि त्यांनी मॅन्स सर्च फॉर मिनिंग नावाचं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं ज्याचं भाषांतर मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. पण त्याच्यामध्ये ही सगळी कहाणी विक्टर फ्रँकल आपल्याला सांगतात, आपल्या पुढे ठेवतात आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे अगदी डोंगरभर यातना असतील पण त्यामधून सुद्धा माणूस त्याच्या विचारांच्या बळावरती एबीसी ट्रॅकवरती जर राहिला तर तो त्यातून स्वतःला पुढे नेऊ शकतो, पुढे नेऊ शकतो, बरोबर. आणि पुढे यांनी याच्यावरती रिसर्च केला पुढच्या काळामध्ये आणि मानसशास्त्रामधलं एक मोठं नाव त्यांचं आहे. थोडक्यात महत्त्वाचं काय की विचारांना आणि विचारसरणीला, दृष्टिकोनाला, विचारधारेला जेव्हा आपण केंद्रस्थानी ठेवतो त्यावेळेला परिस्थिती सुद्धा आपल्यावरती मात करू शकत नाही. आणि ही गोष्ट उद्योजकाच्या मानसिकतेच्या दृष्टीने फार महत्त्वाची. उद्योजक परिस्थितीला नेहमी वास्तवाला धरूनचा सन्मान देतो, मग ती परिस्थिती पोषक असू दे किंवा परीक्षा घेणारी असू दे, सन्मान देतो. म्हणजे आता कोरोनाच्या कालखंडामध्ये जे कोणी यशस्वी उद्योजक असतील किंवा एबीसी ट्रॅकनं जे चालणारे असतील, हा, तर ते निश्चितपणे तरुण गेलेले असतील. ते तरुण गेले, ते तगून गेले. त्याचं कारण काय की त्यांनी तो कालखंड वापरला. कशासाठी वापरला? तर जिथं काही समजा खर्चाला कात्री लावायची असेल ती खर्चाला कात्री लावली. काही काही जणांनी आपला व्यवसाय बदलला, काही काही जणांनी त्या व्यवसायाच्या मध्ये आपल्याला आता करण्यासारखं काय आहे ते बघितलं. असं ज्यांनी केलं म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल, लवचिकपणा, फ्लेक्सिबिलिटी, विचारांच्या मधला लवचिकपणा, विचारांच्या मधली फ्लेक्सिबिलिटी ही फार महत्वाची. आणि ती आपल्या वर्तनामध्ये दिसते, विचार दिसत नाहीत, वर्तनामधून दिसतं आपल्याला की हा माणूस कसा वागला. तू म्हणालास तसं की एबीसी ट्रॅक वरती राहणारे उद्योजक. पण सर मी मध्ये जरा पुन्हा अजून हे करतो, म्हणजे ही लवचिकता ही जे आहे ना, जे खास करून आपल्याकडं म्हणजे इतर सर्वसामान्य माणसं वापरण्यापेक्षा ते राजकारणी लोक लय वापरतात तिकडं, तर विचारधारा वेगळी आणि हा विचार वेगळा ना. आपण जी लवचिकता म्हणतोय ना ती कशी आहे बघ, की ज्याच्यामध्ये तगुंत राहायचंय पण विकासाकडे पण जायचंय. म्हणजे महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती असं म्हणतात. तर आता ती झाडं का जातात? कारण ते मोडेन पण वाकणार नाही, त्यांचा संतोष होतो, त्यांचा संतोष होतो. आणि आपला जो सूरज आहे त्या लव्हाळ्याच्या मध्ये एक गंमत आहे बघ, की आपल्याला लव्हाळी वरती खूप लवचिक दिसतात पण त्यांची मुळं ही त्यांच्या प्रमाणात घट्ट रुतलेली असतात ना, ती मुळं नाही दिसत आपल्याला.
पण ती त्या लव्हाळ्याच्या एकंदर प्रपोर्शनच्या प्रमाणामध्ये मुळे घट्ट असणार ना. हो, त्याच्याशिवाय फक्त वरची लवचिकता नाहीये. जी फक्त वरची लवचिकता असते ना ती संधीसाधन असते. जिथं मुळ घट्ट असतात विचारांबरोबरची, बरोबर बरोबर बरोबर, ती लवचिकता असते. खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला क्लिअर झालं सर हे, की वरची लवचिकता म्हणजे दृश्य स्वरूपातली लवचिकता वेगळी, आणि ही ही म्हणजे अदृश्य मुळाकडची आलेली, ती स्वतःच्या विचारांच्या वरती असलेल्या विश्वासातून आलेली लवचिकता ही वेगळी. म्हणजे मग तुला तुझ्या घट्टपणा, तो घट्टपणा वेगळा, त्यामुळे मग तुला तुझ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हा जो गुण आहे लवचिकतेचा, त्याच्यामुळं माणसं कठीण प्रसंगातून तर तरुण जातात, तगून जातात, पोहून जातात, पण प्रगतीच्या पथावरती सुद्धा ही माणसं आपल्या भूतकाळाने आपल्याला दिलेले संदेश, त्या शिकवणुकी विसरत नाहीत. म्हणजे भूतकाळ जो आहे त्याचं ओझं घ्यायचं नाही, पण त्याच्यापासून जे शिकायचं ते शिकायचं मात्र. भविष्याबद्दलची भीती बाळगायची नाही, पण भविष्याला सावधपणे सामोरं जायचं. हे जर आपण या एबीसी ट्रॅक वरती जास्तीत जास्त राहिलो तर आपल्याला शक्य करता येत. त्याला सहज साध्य असं नाही म्हणणार आपण, पण ते साध्य करता येत. हो हो, म्हणजे सहज साध्य तर निश्चितच नसणार. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, एका बाजूला व्यक्तिगत विचारांना बळ दिलं पाहिजे, आणि आपलं बळ आपण आपल्या जवळच्या माणसांना तरी किती प्रमाणात देऊ शकू, त्याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. कारण ते आपण केलं ना तर आपला हेतू, म्हणजे मुळातला आपला बी, मुळातला आपला बिलीफ, मुळातलं आपलं विचारांचं सूत्र, हे प्रगतीचं हवं, हे विकासाचं हवं. म्हणजे जसं समर्थ रामदास म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तो भगवंत म्हणजे कोण? तर भगवंत म्हणजे सत्सद्विवेक. त्यामुळे भगवंताचं अधिष्ठान म्हणजे विवेकाचं अधिष्ठान. आणि विवेक म्हणजे काय? तर माझ्या बरोबर सर्वांची प्रगती म्हणजे विवेक. बरोबर, माझ्या बरोबर सर्वांचा विचार म्हणजे सुविचार. बरोबर, असा बी जर आपण ठेवला तर आपण एबीसी वरती जास्तीत जास्त राहू. जितकी आपली इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन म्हणजे तीव्रता, कालावधी, पुनरावृत्ती एबीसी ट्रॅकची वाढेल, तितकी एसी ट्रॅकची कमी होईल. कमी होईल, बरोबर झालं की गणित? हो, किती मस्त आणि सोपं होतंय. म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून सोपं वाटलं बरं का? पण आता ही एबीसीची मुळाक्षर पुन्हा पुन्हा गिरवायला पाहिजे. नक्की नक्कीच गिरवणार सर. आणि सर बरं झालं, म्हणजे आम्हाला येशीच्या आत बी ठेवल्याशिवाय आमचा विकासच होणार नाही. करेक्ट. म्हणजे येशीच्या आत म्हणजे गावाच्या आत, म्हणजे सगळ्या समाजानं, समाजानं येशीला बीनं जोडणं लय गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाची बाराखडी ठरलेली, आम्ही त्याच्यावर काम करू निश्चितच. म्हणजे तुम्ही हे जे आम्हाला सांगताय हे आम्ही इतक्या सहजासहजी वाया जाऊ देणार नाहीत. कारण कसं असतं की हे काय आम्हाला वारसा हक्क नाही आलेलं, सहज सहज नाही ना येत हे. म्हणजे हे हे तुम्ही तुम्ही स्वतः संचित सगळं गोळा केलंय आणि ते तुम्ही आम्हाला द्यायला लागलात. हे काही आजोबा पंजोबानं आपल्याला म्हणजे जसं सातबारा येतो तसं नाही. पण तुला सांगू का, मी जे तुला सांगतोय ना त्याचा वारसा हा सातबाराच्या खूपच आधीच, पण विचाराचा वारसा आहे तुमचा, संपत्तीचा वारसा नाही ना. आम्हाला आयता संपत्तीचा मिळालेला आहे. हा जो वारसा आहे हा खूप शहाड्या पडसंदी जगातल्या दिलेला आहे. हो हा, पण त्याच्यासाठी विचाराची नातीच गरजेची आहेत ना. करेक्ट करेक्ट. म्हणजे असे काही रक्ताचे जातीच्या नात्यानं काय आलेलं नाही. जेवढे विचारानं राहतील त्या सगळ्यांना हे मिळणार आहे तुमच्याकडून. करेक्ट. आपल्या सगळ्याला गुरुजीकडून ही जी शिकवणी आहे ही वारशात घ्यायची, ही पुढं पण लय कामं येणार आहे सगळ्यासाठी. ये आणि सीला जोडणारा बी जर आपल्याजवळ असेल तर आपण कितीही मोठ्या संकटातून
निघू शकतो. जो बी सूरजकडे होता त्या सूरजची प्रगती झाली, आणि जो येशीतच गुतला संतोष त्याची वाट लागली. आपल्याला हे खूप मोठं धन शब्दांच्या रूपानं ज्ञानाच्या रूपानं आपल्याला मिळतंय. याचे परिणाम आत्ता नाही, आपण ज्यावेळेस हा पूर्ण कोर्शन कम्प्लीट करू ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला कळणार आहे की हमने क्या पाया आहे. आत्ताशी तर कळलंय की ते बदाम इथं नसतंय, इथं असतंय. हा अशा लय गोष्टीचा उलगडा होणार आहे, आणि ते उलगडा आपल्याला करायचा आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या शेतकऱ्यासाठी, आणि तरच आपण खऱ्या अर्थाने करते होणार आहेत. कारण भाऊ आपल्याला 4 नंबरहून 1 नंबरवर जायचंय. लोकसंख्येत तर कव्हा जाऊ, शेतीच्या प्रगतीमध्ये 1 नंबरवर जायचंय बरं का. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला झटायचंय. राम राम.